नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सध्या समाजामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. हा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने BA प्रथम वर्ष, MA प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर आणि सर्व प्राध्यापक यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन परीक्षेची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहोत. व्हिडिओ नीट पहा, बारकाईने अवलोकन करा आणि त्यानुसार तुम्ही परीक्षा सहजपणे देऊ शकाल याची आम्हाला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक, महाविद्यालयाने तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सामील करून घेतलेलं आहे. आपले सर्व मित्रमैत्रिणी या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत का याची आपण स्वतः खात्री करा. तुम्ही स्वतःही जॉईन व्हा आणि इतर परीक्षार्थींनाही जॉईन करून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा जीमेलवर ID असणं. प्रत्येकाने आपला जीमेल ID तयार करा. ज्या वेळेला आम्ही तुम्हाला प्रॅक्टिस टेस्टसाठी व्हॉट्सअपवर एक गुगल लिंक देऊ, त्यावेळेला त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमच्या परीक्षेचा फॉर्म उघडू शकता. त्या गुगल लिंकवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमची परीक्षा देता येईल. त्यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव, वर्ग, आसन क्रमांक, विषय आणि पेपर क्रमांक अचूकपणे लिहिणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोनदा खात्री करून घ्या की या बाबी तुम्ही व्यवस्थित तेथे टाईप केलेल्या आहेत ना. ही सर्व प्राथमिक माहिती भरल्यानंतरच तुम्ही पुढच्या पेजवर जाऊ शकाल. पुढच्या पेजवर तुमच्या विषयाचा तुमचा पेपर आणि त्याचे 40 प्रश्न दिलेले असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतील. प्रत्येक प्रश्न वाचल्यानंतर 4 पर्यायांपैकी तुम्हाला जो अचूक पर्याय वाटतो त्यावर क्लिक करा. म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न पहिला, त्याच्या उत्तरासाठी ABCD असे 4 ऑप्शन्स असतील, त्यापैकी तुमचं उत्तर ए असेल तर तुम्ही एवर क्लिक करा. असं करत तुम्ही 40 प्रश्न तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सोडवा. एकदा खात्री करून घ्या की तुम्ही 40 प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याचे पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर सबमिट बटणावर जाऊन त्यावर क्लिक केल्यावर तुमची परीक्षा संपते. 40 प्रश्नांसाठी 1 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे. विद्यापीठाने दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळीच तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. जर परीक्षा देताना सबमिट बटणावर येण्यापूर्वी तुम्हाला असं वाटलं की एखादा ऑप्शन तुम्हाला बदलायचा आहे तर सबमिट करण्यापूर्वी तुम्ही हा ऑप्शन बदलू शकता. एकदा सबमिट बटन दाबल्यानंतर पुन्हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की खात्रीने तुम्हाला सबमिट करायचा आहे का. त्यावर तुम्ही येस केल्यानंतर तुमची परीक्षा संपेल. एका विद्यार्थ्याला एका ID वर एकदाच परीक्षा देता येईल. एक विद्यार्थी एकदा पेपर सबमिट केल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देऊ शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, सबमिट बटन दाबल्यानंतर तुमची परीक्षा संपेल, त्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी नसेल. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला कुठलीही टेक्निकल अडचण आली तर महाविद्यालयाची टेक्निकल टीम, त्यांचे फोन नंबर, हेल्पलाईन नंबर आम्ही तुमच्याकडे देणार आहोत. या नंबरवर फोन करून तुम्ही केव्हाही आमच्याशी संपर्कात राहू शकता. महाविद्यालयाची पूर्ण टीम तुम्हाला परीक्षेसंदर्भामध्ये मार्गदर्शन करेल आणि त्यामुळे तुम्ही यशस्वीपणे ऑनलाईन परीक्षा देऊ शकाल.
आपण सर्व जाणताच की सध्या सामाजिक संपर्क करणं अवघड होऊन बसलंय. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या सहकार्यावर महाविद्यालयांनी निश्चित केलेलं ऑनलाईन परीक्षेचं ध्येय साध्य होऊ शकेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतील की मला ऑनलाईन परीक्षा देता येईल का, मध्येच काही अडचण आली तर माझी परीक्षा बुडेल का, माझे मार्क्स जातील का. विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही काळजी मनामध्ये न बाळगता आम्ही दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा. विद्यापीठाची फायनल परीक्षा होण्याच्या आधी आम्ही एक प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहोत, म्हणजे डेमो टेस्ट घेणार आहोत. ती डेमो टेस्ट तुम्ही द्या, त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारी करू शकाल. आपल्या सर्वांच्या सहकार्यावर या परीक्षा यशस्वी करणं हे अवलंबून असणार आहे. मी आपणा सर्वांना विनंती करते की आपण सर्वजण दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा आणि महाविद्यालयाला टेक्नोसावी करण्यामध्ये 100% यशस्वी करा. धन्यवाद.